नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. इंधन दरवाढ चालूच, नागरिकांमधून संताप व्यक्त. अत्याचार पीडित मुलींच्या न्यायासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, आरोपींना कडक कारवाई करण्याची मागणी. गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी 2 दिवसात औषधे पुरवठा करण्याचे दिले आश्वासन. उस्मानाबादमध्ये वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला कुलूप, राष्ट्रवादी काँग्रेसने ठोकले कुलूप. आणि पीडितेला न्याय मिळवण्यासाठी जळगावमध्ये काढण्यात आला मूक मोर्चा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी. आता पाहूया सविस्तर वृत्त. पेट्रोल आणि डिझेल मध्ये आज पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल 22 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागला आहे. पेट्रोलने आधीच 90 पार केली होती, आता लवकरच 100 गाठेल अशी चिन्ह दिसून येत आहे. आज झालेल्या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर 90.57 रुपये प्रतिलिटर झाला असून डिझेलचा दर 79.01 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तसंच दिल्लीत पेट्रोलचा दर 83.22 वर पोहोचला असून डिझेलचा दर 74.42 रुपये झाला आहे. सोमवारी पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 5 पैशांनी महागलं होतं, तर मंगळवारी पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 10 पैशांनी महागलं होतं. यानंतर 2 दिवस दरवाढीला ब्रेक लागला, मात्र आज पुन्हा एकदा इंधन दरवाढ झाली आहे. 90 रुपये प्रति लिटर असलेलं पेट्रोल लवकरच कदाचित ऐन दिवाळीतच 100 पार करू शकतं असे स्पष्ट संकेत आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगूर येथे एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला होता. या घटनेतील आरोपीला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. तब्बल 2 तास महामार्ग रोखून धरल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उस्मानाबाद जिल्ह्यातील येणेगुरू येथे एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे उस्मानाबाद येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रकरणातील अन्य आरोपींना तात्काळ अटक करावी, घटनेचा तपास सीबीआयकडे द्यावा, मुलगी अल्पवयीन असल्याने आई वडिलांचा जबाब ग्राह्य धरावा, गावातील शाळकरी मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी फिरते पथक नेमण्यात यावे आणि प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावे. या संबंधित आरोपीला शासनाने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी येणेगुरु वासियांच्या वतीनं राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. वर्धा जिल्ह्यातील गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या औषधांचा तुटवडा असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे, मात्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी औषधं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे. वर्धा जिल्ह्यातील गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नेहमीच वादाच्या भवऱ्यात राहिले आहे. सध्या बदलत्या हवामानामुळे परिसरात सर्दी, खोकला आदींसह विविध साथीच्या रोगाची साथ सुरू असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता रुग्णांची मोठी गर्दी वाढत चालली आहे. तरीसुद्धा येथे कित्येक रोगांवरील औषधे येथे उपलब्ध नाही. ही बाब रुग्णांनी विश्व हिंदू परिषदेचे तालुका मंत्री निर्भय पांडे यांच्या निदर्शनात आणून दिली असता त्यांनी वास्तविकता जाणून घेण्याकरता प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून ही माहिती जाणून घेतली. तेव्हा त्या औषधी केंद्रात औषधांचा पुरवठा उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नरेंद्र वानखेडे यांच्याशी या विषयावर चर्चा करत त्यांना निवेदन दिले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर डवले यांच्याशी फोनवर संपर्क साधून सदर विषयावर चर्चा करण्यात आली असता ते म्हणाले की शासनाच्या यादीप्रमाणे संपूर्ण औषधे आमच्याकडे उपलब्ध आहे. कदाचित काही औषधे नसेल तर त्याचा पुरवठा देखील आम्ही 2 दिवसात करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने नवीन अध्यादेश काढला असून बंद पडलेली रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून 3 ते 5 हजार रुपये घ्यावे, याशिवाय रोहित्र बदलून देऊ नये असे यात म्हटले आहे. याच निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांनी अधीक्षक अभियंता कार्यालयाला कुलूप ठोकलंय.
उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असून शेतकरी अडचणीत सापडला असताना राज्य शासनाने नादुरुस्त रोहित्र बदलून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून 3,000 ते 5,000 रुपये रक्कम भरून घ्यावी असा अध्यादेश काढलेला आहे. हा अध्यादेश तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अधीक्षक अभियंता कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता SV पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. माणसाच्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून राज्य वीज वितरण कंपनीमुळे तो आणखीनच गंभीर होत आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून या भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवाव्यात असे आमदार राणा जगजीत सिंग पाटील यांनी सांगितलं. शालिनी प्लस साठी अनंत साखरे उस्मानाबाद. जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बारी समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. बारी समाजातील अत्याचारित पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे बारी समाजाच्या वतीनं मोठ्या संख्येने मूकमोर्चा काढण्यात आला. संग्रामपूर येथे प्रकाश पांडुरंग लोणे या 45 वर्षीय नराधमाने एका अत्यंत गरीब कुटुंबातील 18 वर्षे वयाच्या गतिमंद मुलीवर घरात जाऊन बलात्कार केला. या दुर्दैवी घटनेचा महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून निषेध होत आहे. देशातील बारी समाजाच्या हजारो बांधवांनी जळगाव जामोद येथे मूक मोर्चाद्वारे तीव्र भावना व्यक्त केल्या. 5,000 जास्त विद्यार्थी अबालवृद्ध समाज बंधू भगिनींनी उपस्थिती लावली. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे आणि त्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांची नियुक्ती करावी जेणेकरून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यास मदत होईल. पीडितग्रस्त मुलीचे पुनर्वसन आणि तिच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे ही बारी समाजाने कळकळीची विनंती करून मूक मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय बारी महासंघाच्या वतीनं आज संपूर्ण देशातील बारी समाज बांधवांचा आज एक हा निषेध मोर्चा काढण्यात आला. वानखेड येथील जी घटना घडली एका अपंग आणि गतिमंद मुलीवर जो अत्याचार झाला त्या आरोपीला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्याचा निकाल 6 महिन्याच्या आत द्यावा. ही केस चालवण्याकरता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची सरकारने नेमणूक करावी याकरता आज 10,000 वर संपूर्ण देशातून बारी समाज या ठिकाणी आला होता. आमची शासनाला विनंती आहे की आज आम्ही ही मागणी अत्यंत शांतपणे केली आहे. आम्ही मुकमोर्चाच्या द्वारे मागणी केली आहे परंतु ही मागणी जर महिन्याभरात जर ही अनाउन्समेंट नाही झाली तर संपूर्ण बारी समाज हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. शासनाने कृपयाची नोंद घ्यावी. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा बुलढाणा. बारामतीमध्ये वाहतूक पोलिसांच्या निष्ठुरतेचा प्रत्यय आला. 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीसह असलेल्या एका इसमाला पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बारामतीमध्ये रस्त्यात पार्किंग केल्याप्रकरणी गर्भवतीसह पतीला वाहतूक पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेऊन गुन्हा दाखल केला आहे. चंद्रशेखर शेंडगे यांनी आपली चूक मान्य करत कागदपत्रे घ्या, माझी पत्नी नाजूक अवस्थेत असून तिला आवश्यक बाबी लगेच घ्यायच्या असल्यानं ती जास्त चालू शकत नाही म्हणून इथे नाईलाजास्तव गाडी पार्क केल्याचं सांगितलं. बुधवारी 26 तारखेला मी आणि माझी वाईफ प्रेग्नंट आहे तिच्या अपॉइंटमेंटसाठी हॉस्पिटलला अपॉइंटमेंट होती म्हणून चाललो होतो. त्याच्यावेळेस तिचे थोडीशी हुजेरी गारमेंट्स घ्यायचे होते तिला, त्यामुळे आम्ही दुकानात बारामतीतील छाजेड गारमेंटच्या समोर कारमधून गेलो होतो. बारामतीमध्ये ते छाजेड गारमेंटच्या समोर गाडी पार्क केली. पायावर वगैरे सूज होती, जास्त चालता येत नव्हतं अशा अवस्थेत, म्हणून मी गाडी दुकानासमोर पार्क केली आणि दुकानात गेलो. आणि खाडले 2 ते 3 मिनिटांनी तिथले वाहतूक पोलीस आले. त्यांनी म्हणले की गाडी रस्त्यातच उभी, थोडी पुढे घ्या. मी म्हणलं ठीक आहे सर, गाडी पुढे घेतो. मी वाईफला सांगून येतो की गाडी मी पुढे घेतो, तोपर्यंत तिथेच थांब. मी हे सांगे येईपर्यंत अजून 2 ट्रॅफिक पोलीस आले तिथं आणि ते म्हणायला लागले की गाडी तुम्ही पोलीस स्टेशनलाच घेऊन चाला. त्यांना म्हणत होतं सर माझ्यासोबत माझी वाईफ आहे, मी अशा अवस्थेत तिला प्रेग्नंट अवस्थेत ती भील वगैरे किंवा थोडीशी भीती वाटेल, मी तिला आत्ता इथे घेऊन येऊ शकत नाही. थोडीशी काळजीच्या कारणाने मी त्यांना म्हटलं की माझे डॉक्युमेंट घ्या, मी परत माझ्या हॉस्पिटलची अपॉइंटमेंट उरकून तुमच्याकडे येतो. त्यांनी काय माझं ऐकलंच नाही, मला सरळ
म्हटले पोलीस स्टेशनलाच घेऊन चल. मग पोलीस स्टेशनला आम्ही दोघं गेलो, गाडीत बसले होते, रडत होते, भिली होती असा का पोलीस करता येईल. त्याला म्हटलं काय होत नाही असू दे चल. आम्ही गेलो, गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात पार्क केली, मी गेलो आत. म्हटलं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्हाला काय घडली घटना ती सांगायची. त्यांनी मला चौरी साहेबांकडे पाठवलं, मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगत असतानाच ते कोकाटे म्हणून पाठीमागून आले आणि ते म्हटले की साहेबांनी अर्धा पाऊन तास झाला तिथलं गाडी लावून ट्रॅफिक जाम करून ठेवले. मी त्यावेळेस साहेबांना सांगितलं, क्लिअर केले की साहेब मी जास्तीत जास्त 4 ते 5 मिनटं तिथं जस्ट उभा होतो आणि गाडी पण साईडला काढायला तयार काढतच होतो. एवढं तुमच्या ह्या दोघा जणांनी मला डायरेक्ट मिसेस प्रेग्नंट असताना माझी इच्छा नसताना इथं घेऊन आलो. मी त्यांना डॉक्युमेंट्स देऊन परत येतो असं सांगत होतो पण त्यांनी माझं ऐकलंच नाही. बारामतीमध्ये पार्किंग झोनमध्ये गाडी लावलेल्या चंद्रकांत शेंडगे यांना समज देऊनही गाडी न काढल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यानं सदर कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलीस पोपट कोकाटे यांनी सांगितलं. छाजड गारमेंट दुकानासमोर एक फोर्ड फेस्टा कंपनीची 4-व्हीलर गाडी नो पार्किंग झोनमध्ये लागली असताना तिथून एका आमच्या कर्मचाऱ्याने फोन केला की अशा अशा प्रकारची गाडी लागली आहे, त्यांना म्हटलं काढून घ्या. त्यानंतर त्यांनी त्यांना आजूबाजूला विचारणा केली असता ते छाजड गारमेंट दुकानात कपड्याच्या दुकानात खरेदी करतात असे सांगण्यात आले बाजूने. त्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी शेट्टी वाजवून त्यांना बोलवून घेतले. त्यांनी सांगितलं की आमची खरेदी चालू आहे. त्यानंतर आमचा कर्मचारी म्हटला की गाडी काढून घ्या आणि पुढे निघून गेला. भिगवण चौक 3 हत्ती चौकातनं पुन्हा माघारी येतोपर्यंत वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही पुन्हा पायी पेट्रोलिंग करत असताना आम्ही त्या ठिकाणी गेलो असता ती गाडी त्याच ठिकाणी उभी होती. त्यानंतर आम्ही त्याला हे चंद्रशेखर शेंडगे यांना विचारले असता ते बोलले की आमची खरेदी चालू आहे, 1-5-10 मिनिटात गाडी काढतो. त्यानंतर आमचे जे पहिले कर्मचारी गेले होते ते पण तोपर्यंत तिथं आले. त्यांना विचारलं असतं म्हणले मी 1-10 मिनिटापूर्वी यांना सांगून गेलो गाडी काढून घ्या, तरी पण त्यांनी काढलेलं नाही आहे. त्यानंतर आम्ही कारवाईसाठी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गाडी चला असे म्हणले असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या गाडीमध्ये प्रेग्नंट बाई आहे. तर ठीक आहे, त्यांना आम्ही असं सांगितलं की गाडी तुमच्या गाडीचे पेपर द्या आणि गाडी तुम्ही प्रेग्नंट बाईला आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये किंवा तुमच्या घरी सोडून या आणि एक आल्यानंतर तुमचं जे काही समजपत्र आहे त्याच्यावरती सही करा आणि ज्यावेळेस तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलं जाईल कोर्टात जे ज्या दिवशी तुम्हाला हजर करायचं आहे त्या दिवशी तुम्ही येऊन कोर्टात जो काही दंड होईल तो भरून तुम्ही जाऊ शकता. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. गडचिरोली मधील गुटेकसा येथील नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. यावेळी लोकसहभागाच्या माध्यमातून शासकीय आश्रमशाळा, ग्रामपंचायत आणि शिक्षकांच्या मदतीने पाणी अडवण्यासाठी हा वनराई बंधारा बांधण्यात आला. महाराष्ट्रात सर्वाधिक पाण्याची नोंद होणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात यावर्षी फक्त 70% पाऊस पडल्यानं दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कोरची तालुक्यातील सातपुती ग्रामपंचायत अंतर्गत गुटेकसा येथील नाल्यावर लोकसहभागाच्या माध्यमाने शासकीय आश्रमशाळा कोरची विद्यार्थी, ग्रामपंचायत सातपुती पदाधिकारी आणि शिक्षकांच्या मदतीनं पाणी अडवण्यासाठी वनराई बंधारा 350 खाली सिमेंटच्या बोरीत रेती सिमेंट भरून बांधकाम करून पाणी अडवण्यात आले. यावेळी सातपुती ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, गावकरी, विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. या वनराई बंधाऱ्यामुळे गुराढोरांना पाणी आणि कोरची नगर पंचायतला पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या परिसरात आपण एक नैसर्गिक म्हणून सगळ्यांसाठी यावर्षी पाणीचं प्रमाण कमी असल्यामुळे आम्ही आश्रमशाळेचे विद्यार्थी इथे गुटेकशा इथल्या या नाल्यावर बंधारा बांधण्याचं हे आयोजित केलेलं आहे आणि हे बंधारा आम्ही दरवर्षी असेच प्रमाणे बांधत असतो. आम्ही सातपुती ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय आश्रमशाळा कोरची येथील मुलांच्या सहयोगाने गुरेढोरांसाठी पिण्याचं पाणी कामात येईल या उद्देशाने आम्ही शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक व ग्रामपंचायतीमधील सर्व पदाधिकारी मिळून या बंधाऱ्याचा काम केलेला आहे. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, गडचिरोली. हिंजवडीतील कासरसाई येथे गेल्या आठवड्यात 2 अल्पवयीन शाळकरी मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली. त्यानंतर पिंपरी परिसरात 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला.
या घटनांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे निषेध करण्यात आला. हिंजवडी कासारसाई येथील दुर्दैवी घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसरी मुलगी उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे. तसेच काल पिंपरी परिसरात एका 7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली. अशा घटना समोर येत असल्यानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही घटनेत मृत्यू झालेल्या मुलींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या घटनेचा निषेध करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी पीडित मुलींच्या कुटुंबाला आर्थिक मदत सरकारने करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा जगताप यांनी केली आहे. सगळ्यात वाईट गोष्ट सांगायचं म्हटलं तर सांगली इथे काल 5 मुलींवर अत्याचार झाले आश्रम शाळेमध्ये. 2 वर्षापूर्वी राष्ट्रवादी युवतींच्या मार्फत अशीच घटना आश्रम शाळेमध्ये घडली होती आणि त्यावेळेस आपण त्यांना निवेदनाद्वारे CCTV कॅमेरे आपण आश्रम शाळेत लावावेत आणि मुख्य कार्यालयात त्याचे परीक्षण 24 तास केले जावं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सर्व जो कर्मचारी वर्ग आहे किमान तो महिलांचा असावा अशी मागणी केली होती. 2 वर्षात सरकारने त्याच्यावरही काही केलं नाही. या सततच्या ज्या घडणाऱ्या घटना आहेत याच्यावर कुठंतरी सरकारचा वचक बसला पाहिजे, पोलिसांचा बसला पाहिजे. दररोज या घटना घडत आहेत त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं गृहमंत्र्यांचं काहीच वक्तव्य नाही. तर माझी एक अशी विनंती आहे की सरकारकडनं त्याचबरोबर महानगरपालिकेची एक नैतिक जबाबदारी म्हणून या कुटुंबियांना मदत व्हावी आणि मदतीपेक्षाही जास्त याच्यानंतर या घटना कशा होणार नाही, पोलिसांची गस्त कशी वाढवावी लागेल याच्यावर त्यांनी विचार करावा अशी मी मागणी आहे. दोन्ही घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरात येऊ देणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी घेतला आहे. माझा देठ हिरवा आहे, राम कदम म्हणतात मुलींना पळून घेऊन जावं. हे जे भाजप सरकार जे आता सत्तेवर आलेलं आहे या सत्तेमध्ये जेवढे यांचे मंत्र्यांची महिलांबाबतीत जे वाईट वक्तव्य आलेले आहेत याला जबाबदार सुद्धा हेच लोक आहेत. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपल्याकडे गृह खातं आहे, गृह खातं जर आपल्याला सांभाळता येत नसेल तर आपण ताबडतोब राजीनामा द्यावा. आमच्या आया बहिणी रस्त्यावर ज्या फिरत आहेत त्या असुरक्षित आहेत. आज पोलीस यंत्रणा एवढी मोठी, एखादी चोरी झाली तर पोलीस एका मिनिटात जर बघायचं जर म्हणलं तर पोलीस एका मिनिटात तिथं जातो, काय चोऱ्या बिऱ्या करून आणतो. पण आमच्या आज महिला भगिनींना कुठलंही प्रोटेक्शन नाही आहे. आज रस्त्यावर माझी एखादी भगिनी शाळेत कॉलेजला रस्त्या पुढे जात असेल ती माझी भगिनी परत माझ्या घरी येईल का नाही, एवढी मोठी असुरक्षित पिंपरी शहरात झालेलं आहे. की झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. हा प्रकार म्हणजे या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रकाराचा निषेध करते आणि पीडित महिलांवरती जो अत्याचार झाला आहे त्यांचा त्यांना न्याय मिळाला पाहिजे या बाबतीतली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे आंदोलन या सरकारला या गोष्टीकडं या समस्याकडं वेधण्यासाठी आपल्या माध्यमातून मी आपल्याला सरकारला विनंती करेल की या बाबतीमध्ये या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, त्यांना अटक करावी आणि यांच्या बाबतीमध्ये कठोर अशी शिक्षा या ठिकाणी करून आपण ताबडतोब त्यांच्यावरती ॲक्शन घ्यावी अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं बिहार. शालिनी प्लससाठी विकास चौधरी, भोसरी. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाणं कसं चबाती आहे? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. घर जा. अप्पा अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून हजारो विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. एलिमेंटरी इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला परीक्षेला पुणे जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक केंद्रात 19 शाळांमधील जवळपास 1743 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यातील एलिमेंटरी परीक्षेसाठी 1179 तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी 564 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.
चार दिवस या परीक्षा चालणार असून उपकेंद्र म्हणून काळूस विद्यालयात काही विद्यार्थी परीक्षा देत आहेत. संस्थेचे अध्यक्ष बाबाजी ठाकूर तसेच म्हाळुंगे येथील ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना रोकडे, कला शिक्षिका अश्विनी जाधव, स्नेहल भंबुरे, क्रीडा शिक्षक दिलीप ढमाळे आदींनी परीक्षार्थींना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. सांगलीच्या टिळक चौकात दारू पिऊन ट्रक चालकाने 3 फोर व्हीलर गाड्यांचा चक्काचूर केला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गाड्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. रात्री 11:30 सुमारास मालवाहतूक ट्रकने सांगलीच्या टिळक चौकात प्रवेश केला. यावेळी ट्रकमधील ड्रायव्हर दारू पिल्याने त्याने उभ्या असलेल्या एक स्विफ्ट i20 आणि वडाप जीप अशा 3 गाड्यांचा चक्काचूर केला. यावेळी ट्रक ड्रायव्हर याला नागरिकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गाड्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आज सांगली शहरातील गाव भागामध्ये टिळक चौकामधून वर एक 10 चाकाचा साताऱ्याचा ट्रक, त्याचा ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेमध्ये गाव भागामध्ये स्पीडनं झुंजार चौकापर्यंत सर्व गाड्या, एक वडाप जीप आणि i20 2 गाड्या, अशा गाड्यांचं नुकसान करून आज या ठिकाणी घुसलेला आहे. या ठिकाणी गावभागाचं सुदैव की ह्यामध्ये जीवितहानी झालेली नाही आहे. तो ड्रायव्हर अतिशय दारू पिलेला होता. त्या ड्रायव्हरला गावभागातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे. परंतु अशी माझी मागणी आहे की ज्या गाडीचं नुकसान झालेलं आहे त्या गाडीच्या नुकसान भरपाई मिळतोपर्यंत ती गाडी आणि त्या मालकाला पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत सोडू नये, अशी मागणी उद्या ज्याला शहर पोलीस स्टेशनचे PI यांच्याकडे आम्ही करणार आहोत. आणि या ठिकाणी ह्या 2 वर्षामध्ये असा मोठा ट्रक व्हेकल ही दुसऱ्यांदा आता अशी घटना घडलेली आहे की मद्यधुंद अवस्थेमध्ये गणपती पेठेकडून टिळक चौक मार्गे गाव भागामध्ये ही गाडी घुसलेली आहे. या ठिकाणी पोलिसांच्या बरोबर संगनमत करून या ठिकाणी एक बंदोबस्त करण्याचा एक मागणी आम्ही उद्या पोलिसांच्याकडे करणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीची जागा निश्चित करण्यात आली आहे. सर्व सेवा संघाच्या कार्यालय परिसरात ही बैठक होणार आहे. आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे 9 जुलै रोजी बापू कुटीतील आदिनिवासात तयार करण्यात आला आणि 14 जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. 9 जुलै 2018 रोजी चले जाव चळवळीचा 75वा वर्धापन संपन्न झाला. 1942 साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातील जनता पेटून उठली. जनतेने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पेटवण्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचं यावेळी ठरवण्यात आलं होतं. जे सगळे आमची नेते मंडळी येत आहेत ते अभिवादन करायला येत आहेत गांधीजींना, आणि तिथे जाऊन दर्शन आणि प्रार्थनेचा तर काही प्रॉब्लेमच नाही, काही मुद्दाच नाही त्याच्याबद्दल. पण बैठक जिथे घ्यायची आहे ते ठरवतील आणि तिथे झाली पाहिजे बैठक असंही काही नाही. सेवाग्रामला कुठे होऊ शकते, वर्धेते कुठे होऊ शकते, त्याच्यामुळे असं काही वाद नाही आहे. मुख्यतः अभिवादन करायला येणार आहे आणि बैठक घ्यायची किंवा नाही घ्यायची ते ठरवतील, आणि तसं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून तुम्हाला कळवण्यात येईल. शालिनी प्लससाठी श्याम रामटेके, वर्धा. वर्ध्यामध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माधव ठाकरे असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. वर्ध्यामध्ये शांतीनगर येथील पुलाजवळ या धडकेत दुचाकीस्वार युवक माधव ठाकरे हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला जखमी अवस्थेत उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी माधव ठाकरे याला मृत्यू घोषित केलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस रुग्णालयात दाखल झाले आणि पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे. शालिनी प्लससाठी विलास नवघरे, वर्धा. 7 ऑक्टोबरला श्री महावीर जैन विद्यालयापासून मॅरेथॉनला प्रारंभ होणार आहे. केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे रोड रनर्सचे डॉक्टर विवेक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुणे रोड रनर्स आणि एव्हरोम स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मॅरेथॉनचे संयोजक मनोज ठाकूर, पुणे रोड रनर्सचे रोहित रॉय, विपिन गुप्ता, अवनीश मिश्रा, सुखदेव सिंग उपस्थित होते. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी सकाळी 8 वाजता होणार आहे. यावेळी धावपटू रामसिंग यादव, श्री महावीर जैन महाविद्यालयाचे सचिव युवराज शहा उपस्थित राहणार आहेत. 10 ते 21 किलोमीटर अंतराच्या विजेत्या धावपटूंसाठी तब्बल 4 लाखांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. मॅरेथॉनमध्ये 6 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा अंतरांच्या स्पर्धा होणार आहेत. 6 किलोमीटरसाठी श्री महावीर जैन विद्यालय, सेनापती बापट रस्ता, चतुर्शृंगी आणि पुन्हा श्री महावीर जैन विद्यालय असा मार्ग असणार आहे. मोठ्या संख्येने पुणेकरांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे. रविवार 7 ऑक्टोबर 2018 या तारखेला पुणे हाफ मॅरेथॉनचं आयोजन पुणे रोड रनर्सवर एव्हरोम ह्या संस्थेमार्फत आपण करत आहोत. या मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटरची धावस्पर्धा, त्याबरोबरच 10 किलोमीटरची धावस्पर्धा, ही ह्या दोन्ही स्पर्धा टाईम्ड असणार आहेत. याचा अर्थ याला वेळेचं त्याला एक टायमिंग चिप लावून तो ते धाव असणार आहेत, धाव शर्यत किंवा धावस्पर्धा असणार आहेत. त्याबरोबर 6 किलोमीटरची एक ड्रीम रन आहे, जी आपले पुणे रन असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आम्हाला कमीत कमी 3000 पार्टिसिपंट्स किंवा धावणारे उत्सुक मंडळी जे आहेत, ॲमॅच्युअर रनर्स ज्याला आपण म्हणतो, त्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. याबरोबरच या मॅरेथॉनमध्ये जो जमा होणारा निधी जो आहे त्यातला काही भाग आपण केरळ पूरग्रस्तांच्या साठी बाजूला काढणार आहोत. जे चीफ मिनिस्टर डिस्ट्रेस रिलीफ फंडला यातला काही निधी आपण डोनेट करणार आहोत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. कराड तालुक्यात परतीच्या मान्सूनने हजेरी लावली. दरम्यान पीक काढण्यात मग्न असणाऱ्या शेतकऱ्यांची यावेळी चांगलीच तारांबळ उडाली. कराडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सलग 2 दिवस हजेरी लावल्यानं अनेकांची तारांबळ उडाली. 2 दिवसापासून उन्हाचा तडाखा जास्त वाढला होता, मात्र अचानकपणे जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं हवेत थोड्या प्रमाणात का होईना गारवा निर्माण झाला. मात्र शेतशिवारात सोयाबीन तसेच कडधान्य आणि इतर पिके काढणीस सुरुवात झाल्यानं अचानक आलेल्या वादळी पावसानं शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. उस्मानाबादमध्ये देखील स्वाईन फ्ल्यू हळूहळू आपले पाय पसरत असून आतापर्यंत 3 जणांचा बळी गेला आहे. अन्य दोघांवर शासकीय रुग्णालयात तर 15 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य रोगाने उस्मानाबाद जिल्ह्यात थैमान घातलं असून अद्यापपर्यंत लोहारा तालुक्यातील जेवळी, उमरगा तालुक्यातील कोळसूर आणि तुळजापूर तालुक्यातील गवळीवाडा गावातील तिघांचा बळी घेतला आहे. तर उमरगा तालुक्यातील हिप्परगा आणि बेडगा येथील 2 रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. तसेच उमरगा तालुक्यातच स्वाईन फ्ल्यू सदृश जवळपास 15 रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद शहरातही 2 महिला आणि 1 मुलीचा मृत्यू स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने झाल्याचं बोललं जात आहे. या आजारावर मात करण्यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज असल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ HV वडगावे यांनी केला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही केलं आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. पाथरीमध्ये शेतकऱ्यांना कर्ज न मिळाल्याने बँकेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हे उपोषण करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौडगाव, नाथरा, खेरडा, वडी, गोपगाव, इटाळी, देवेगाव, गुंज आदी विविध गावचे शेकडो शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्यामुळे पीक कर्जासाठी SBI बँकेच्या समोर शेतकरी बेमुदत उपोषणासाठी बसले असून कर्ज मिळेपर्यंत बँकेसमोर उठणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी पाथरी पोलीस स्थानकात बँक कर्मचारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक होऊन त्यात 15 दिवसात शेतकऱ्यांची सर्व कर्ज प्रकरणे मार्गी लावण्याचं आश्वासन शाखा व्यवस्थापकांनी दिलं होतं. मात्र ही कर्ज देण्यात न आल्यानं 27 सप्टेंबरपासून सेलू रोडवर स्थित बँकेसमोर मोठ्या संख्येने शेतकरी बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. शेतकरी संघर्ष समिती आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने
आम्हाला दूधगिरे साहेबांनी मीटिंग घेऊन बँक प्रशासनाला आदेश दिले असता ते कर्ज वाटप करण्यासाठी आम्ही तत्काळ यांना 15 दिवसाच्या त्यांचा कर्ज वाटपाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन देऊन सुद्धा बँक मॅनेजरने ते पाळलेले नसून यापुढे आंदोलन करू नका, तुम्ही तुमच्या आंदोलनानी काय होणार आहे, तुम्ही उपोषण बसले आणि तुम्हाला कर्ज भेटणार का, अशा आम्हाला धमक्या देऊन तुम्ही काय करायचं, लोकशाहीमध्ये काय करू शकता ते करा, आम्ही कर्ज द्यायला बँक तयार नाही, म्हणून आज दिनांक 27 सप्टेंबर 2018 पासून आम्ही पीक कर्ज मिळावं, नवीन पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळावं, दुष्काळ परिस्थिती आहे त्याच्यामुळं ह्याच्या अगोदर ज्या लोकांच्या सहाय्या झाल्या त्यांना तात्काळ कर्ज वाटप करावं, स्केल ऑफ फायनान्स प्रमाणे कर्ज द्यावं, 99,000 सरच्या आपलं हे सरच रिपोर्ट नसावा असे शासनाचे निर्देश असताना सुद्धा बँक प्रशासन मनमानी कारभार करून सरच रिपोर्ट घेत आहे आणि 68,000 कर्ज वाटप करीत आहे. या बँक प्रशासनाला वेळोवेळी कलेक्टर साहेबांनी पत्र देऊन पण बँक प्रशासन ऐकायला तयार नसून यामुळे आम्ही 200 ते 250 शेतकरी ह्या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. इंधन दरवाढ चालूच, नागरिकांमधून संताप व्यक्त. अत्याचार पीडित मुलींच्या न्यायासाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, आरोपींना कडक कारवाई करण्याची मागणी. गिरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी 2 दिवसात औषधे पुरवठा करण्याचे दिले आश्वासन. उस्मानाबादमध्ये वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला कुलूप, राष्ट्रवादी काँग्रेसने ठोकले कुलूप. आणि पीडितेला न्याय मिळवण्यासाठी जळगावमध्ये काढण्यात आला मूक मोर्चा, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.